भाजपचं पुन्हा सरकार आल्यास घरोघरी ईडी असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. घरी सहीसाठी ईडी तर घरी सहीसाठी ईडी सीबीआय येईल असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. ही लढाई लोकशाहीला, ही लढाई जी आहे ती लोकशाहीसाठी हुकुमशाही विरोधात आहे. आदित्य ठाकरेंनी धारावीत तडाखेबंद भाषण केलंय. उद्धव ठाकरेंचं धारावीकरांवर सर्वाधिक प्रेम आहे असंही या दरम्यान आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. मध्यंतरीच्या काळात मी ऐकत होतो तुमच्या सह्यांसाठी, तुमच्या अग्रीमेंटसाठी गुंड वगैरे पाठवत होते, गल्लोगल्लीत गुंड पाठवत होते, कोण पैसे देत होते, कोणी धमकी देत होतं. आणि आज तुम्हाला सांगतोय, जसं आज राजकारणी लोकांच्या घरी, आज विरोधी पक्षाच्या घरी ईडी आयटी सीबीआय येत आहे, उद्या ह्यांचं सरकारचं केंद्र सरकार बसलं तर तुमच्या घरी धारावीमध्ये तुमच्याकडून सह्या घेण्यासाठी, तुम्हाला फोर्स करण्यासाठी हे तुमच्या घरी देखील ईडी आयटी या सीबीआय पाठवणार. मान्य कराल असं सरकार? मान्य करेल असं सरकार? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.